आयोजित मेळाव्यात महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तोंडाला मास्क न लावता गर्दी जमून कोरोना नियमांचे उल्लंघन केले. सर्वसामान्यांना वेगळे नियम व मंत्र्यांसाठी वेगळे नियम का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी तिसऱ्या लाटेची आठवण सामान्य नागरिकांसाठी करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री कोरोना नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे आता मंत्र्यांना कोरोना नियमांचे वावडे आहे का असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सह आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोन्ही मंत्र्यांना मास्क नाही, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून शेकडो कार्यकर्त्यांनाही मास्क नव्हते तर सोशल डिस्टन्सिंग कुठे दिसली नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी रविवारी 26 सप्टेंबरला जलसंपदा मंत्री जयंत पाटील सह आरोग्य मंत्री राजेश टोपे आले होते. विशेष म्हणजे कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले देण्यात आले, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी वेगळे चित्र होते. याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. सोशल डिस्टन्सिंग सोडाच पण बऱ्याच कार्यकर्त्यांना मास्कचा देखील विसर पडल्याचे पाहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या पालिका प्रशासन व पोलीस या मेळाव्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. कार्यक्रमात शेकडोंची गर्दी, उपस्थितांमधून कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या नियमांचे उल्लंघन, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का, कार्यक्रमस्थळी माध्यम प्रतिनिधींना जाण्यास आयोजकांकडून मनाई करण्यात आली होती, गंगापूर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या आयोजित मेळाव्यात आलेले शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, पोलीस अधिकाऱ्यांची आखो देखे हाल बघितलेली होते, तरीही पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आली होती.